प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तथा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रख्यात असलेल्या रामनगरी रामटेकमध्ये येत्या 30 मार्चला गडमंदिरावर श्रीराम नवमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। रामनवमीच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुद्धा करण्यात येत आहे। गेल्या काही दिवसांपासून गडमंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। गडमंदिर उंच असल्या कारणाने रात्रीच्या सुमारास जवळपास 15 किलोमीटर पासून रामगड दिसून येतो। हे विशेष रामनवमीच्या दिवशी गडमंदिरावर विविध धार्मिक कार्यक्रम विधिवत पूजा अर्चना पार पडत असतात। दरम्यान या दिवशी दिवसभर गडमंदिरावर रामनामाचा जयघोष सुरू असतो। कीर्तनकारांची कीर्तन सुरू असते। रामभाऊ पडोळे यांचेही कीर्तन या दिवशीच होत असते। या दिवशी मोठ्या संख्येने येथे दिंड्या येत असतात। दुपारी 12 च्या सुमारास येथे दहीकाल्याचा कार्यक्रम होतो। एवढी येथे हजारो भक्तगण उपस्थित असतात। लोकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी येथे देवस्थान रिसीव्हर तथा उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपती यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक अधिकारी चंद्रशेखर बावनकर हे सुरक्षा रक्षकांसह तटस्थ असतात। या दिवशी दिवसभर येथे हजारो भक्तगणांची रेलचेल सुरू असते। बाहेरगाववरून तथा दूरदूरून मोठ्या संख्येने येथे भक्तगण येत असतात। महाराष्ट्र TV 24 साठी अजय मेहरकुडे रामटेक।